तर मग हा व्हिडिओ आहे ऑप्ट आउट केलेल्या अधिकाऱ्यांसाठी, कारण आता ह्या वर्षी हे आलं, आपली संधी मिळाली ऑप्ट आउट करण्यासाठी, आणि 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 खूप अधिकाऱ्यांनी ऑप्ट आउट केलं. आणि काय म्हणतो की ह्या गोष्टीमुळं की बाकीच्यांच्या आयुष्यात कसा परिणाम झाला आहे त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. तुमच्यासाठी काय होतं, काय फक्त लॉग इन केलं, ओ टी पी आला, क्लिक केलं, ऑप्ट आउट केलं, आणि कोणतरी येत आहे म्हणते की नाही ऑप्ट आउट केलं, खूप भारी, धन्यवाद. पण तुम्हाला माहीत नाही आहे की तुम्ही किती मोठं काम केलं आहे, तुम्हाला माहीत नाही तुमचं मन किती मोठं आहे. आणि हे ना सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला, पण कळत नाही आहे की कसं सांगू, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मग पहिली, ऑफकोर्स तुम्ही खूप मोठं काम केलं आहे प्रमाणाबाहेर, आणि आमच्या सर्वांपासून आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला मनापासून हे धन्यवाद. आणि बटरफ्लाय इफेक्ट, बटरफ्लाय इफेक्ट काय आहे, आणि हे आज बरोबर लिंक होत आहे की ऑप्ट आउट केल्या अधिकाऱ्यांमुळे कसं बटरफ्लाय इफेक्ट ट्रिगर होतं आहे त्याबद्दल बोलू. इंटरेस्टिंग आहे. आता ऑप्ट आउट केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आमच्यातर्फे मनापासून धन्यवाद. तर मग आम्ही कोण, तर मग सुशिक्षित बेरोजगार सुबे. महत्त्वाचं काय आहे की आपण सगळे एम पी एस सीला आलो आणि प्रत्येकाने अभ्यास केला, आणि आता तुम्ही अधिकारी झाला, आणि तुम्हाला एकावेळी दोन पोस्ट मिळाल्या, तीन पोस्ट मिळाल्या, आणि तुम्ही ऑप्ट आउट केलं, आणि त्यामुळे काय झालं की जो खालचा जो विद्यार्थी होता, जो विद्यार्थीच राहिला असता, सुबेच राहिला असता, तो एक अधिकारी झाला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला ह्याबद्दल बोलायचं नाही आहे की ज्याने ऑप्ट आउट नाही केलं किंवा हे काही नेगेटिव्ह होऊन जाईल, आपल्याला फक्त आता पॉझिटिव्ह बोलायचं आहे, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे ज्याने ऑप्ट आउट केले. आणि बघा की एक तुम्ही ह्या गोष्टीला प्रूफ केलं की एक विद्यार्थीच दुसऱ्या विद्यार्थ्याचं कष्ट आणि दुःख समजू शकतो. आता खूप कसं होतं की आता मी विद्यार्थी आहे, तुम्ही विद्यार्थी आहे, म्हणून आपण एक दुसऱ्याचं हे दुःख आणि कष्ट समजू शकतोय. बाकीच्यांना वाटतं हा ठीक आहे, एवढं काही नाही. नॉन एम पी एस सी विचारलं तर मग त्यांनी कदाचित काय म्हणून, हा ठीक आहे रे, एवढं काही नाही की पुढच्या वेळी हे होईल, किंवा एक वर्षानंतर काही तसं म्हणून तुला वेटिंग लिस्ट येते. हां, आणि हे खूप होतं की ऑप्ट आउट करण्याची काही गरज नाही, कारण एक वर्षानंतर वेटिंग लिस्ट येते. पण ते एक वर्ष ना आयुष्यात किती घडामोडी हे करू शकतं, बदलू शकतं, त्याबद्दल पण हे आहे. कारण आणि तुम्ही असं न विचार करता की समाजाचा न विचार करता किंवा स्वतःचा न विचार करता ऑप्ट आउट केलं, एकावेळी तीन पोस्ट मिळाले असले, दोन पोस्ट तुम्ही सोडून दिले, आणि त्यामुळे कसा परिणाम झाला आहे त्याबद्दल बोलू. आणि परत एकदा की मनापासून धन्यवाद. जी, बटरफ्लाय इफेक्ट. हां, आता पहिल्यांदा ना बटरफ्लाय इफेक्ट आहे काय त्याबद्दल आपण बोलू. अशी एक कन्सेप्ट आहे, अशी एक थिअरी आहे की एक बटरफ्लाय म्हणजे आपलं एक बटरफ्लाय म्हणजे आपलं एक फुल पाखरू ना, तर त्याच्या फडफडण्यामुळं तो एक जगाच्या एका टोकावर फडफडतो, म्हणजे हे करतो, आणि त्यामुळे दुसरीकडं वादळ येतं. तर मग आता हे कसं शक्य आहे, तर मग हे काय आहे की एक गोष्ट ना ट्रिगर करती दुसऱ्या गोष्टीला, आणि ही छोटी 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 गोष्ट ना होत जाणार जातात, आणि एक मोठी गोष्ट घडती. म्हणजे आता जर बटरफ्लाय इफेक्ट घ्यायचं, आता मी नांदी बेकले अकॅडमीला ॲडमिशन घेतलं, कदाचित त्यावेळी मी मॉर्निंग बॅचला ॲडमिशन घेतलं, जर मी इव्हनिंग बॅचला ॲडमिशन घेतलं असतं तर मग माझ्या आयुष्यात इतके चांगले माझे मित्र आणि मैत्रीण तर मग आलेच नसते, कदाचित आज यूट्यूबचा व्हिडिओ पण नसता झाला, कारण नकळत सगळ्या गोष्टी अशा ट्रिगर झाल्या. हां, त्यानंतर हे आहे बटरफ्लाय इफेक्ट. आता तुम्ही अधिकारी, तुम्ही जे ऑप्ट आउट केलं त्यामुळं काय झालं, आता एक पर्स्पेक्टिव्ह देतो. पहिलं लव वन. आता लव वन म्हणजे काय, आता हे मला माहीत आहे की माझ्या ओळखीचं कोण आहे का नाही आहे, पण कदाचित ना काय म्हणतो की कुठं तर एक असा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे की तिने प्रेमात आहेत, आणि त्यांनी हे केलं आहे, आणि 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 काय तिच्या घरी लग्नाचं बघा लागले आहेत, आणि ती पण म्हणते की भावा काय भावा भावा कसं म्हणेल की अरे की की कर पटकन काय तर, कारण माझ्या घरी लग्नाचं बघा लागले आहेत. तो म्हणतो आहे अरे ह्यावेळी मी भारी दिले, एसट्याचा पेपर भारी गेला आहे, एसओचा भारी गेला आहे, तुला लिहून देतो, ह्यावेळी मी पास होतो आहे, तू नको टेन्शन घेऊ, असं म्हणलंय. आणि रिझल्ट लागला, रिझल्ट लागला काय कळतंय की की हा पण नापास झाला, नापास झालाय. आता आता ती आता ती काय म्हणणार की आता हे बघ तू नापास झालायस, आणि तिचे पण हात बांधले, तिचे पण हात बांधलेत. आणि जे असं काही काही वेळी असतं, मी बघतो ना की पोस्ट नाही मिळाली म्हणून सोडून गेली हे, तर मग हे चुकीचं आहे. कसं आहे की आपण काबिल बनलं पाहिजे की की जर तुम्हाला त्या गोष्टी जर महत्त्वाच्या आहेत तर काबिल बनलं पाहिजे ना. जर काबिल नाही आहे, हे नाही आहे, तर मग समोरच्याला खाली ओढणं चुकीचं आहे. आणि प्रत्येकाचं हे असतं. आता समजा तर मग असं झालं तर मग तिने सांगितलं आता आपलं हे ब्रेकअप करू, आता हे होणार, लाईफ एकदम चेंज होणार. आणि एका आठवड्याने काय कळतं आहे की वरती कुठल्या तरी एका अधिकाऱ्याने ऑप्ट आउट केलं, आणि त्यामुळे हा मुलगा इथं वरती आला, आणि आज कदाचित त्यांचं लग्न झालं असेल. कळलं का बटरफ्लाय इफेक्ट. आणि ते जर ना त्या वरच्या अधिकाऱ्याने ऑप्ट आउट केलं नसतं तर काय झालं असतं, ह्याला मिळालं असतं का, जे की जे म्हणतात ना की एवढं काय एक वर्षाने पोस्ट मिळणारच आहे, तर एक वर्षाने पोस्ट मिळाली पण उपयोग काय, हातात पोस्ट मिळाली की पण मुलगीच गेली ना, उपयोग काय, त्या पोस्टचा उपयोगच नाही. तर मग हे लव वन, एका मुलीला लग्नापासून वाचवलं,
कदाचित असं असेल की लिस्ट लागली, लिस्ट लागल्याकडे आलं हे, तर मग घरचे म्हणले आता बस झालं, तुझी लय नाटकी, आधीच कोरोनामुळं हे झाले, वय वाढा लागले, चल आता लग्नाचं बघायला लागू. आणि मग ती आणि कसं असतं, आपण घरच्या शब्द दिलेला असतो, बरं म्हणायला लागतं, बरं म्हणले, एक आठवड्यानंतर लिस्ट लागली आणि कळालं की अधिकारी झाले, अधिकारी झाले, घरचे पण थांबतात, कारण आता काय म्हणतो, लग्नाचं स्थळ बघायला पण असं बघतात की की अधिकारी पाहिजे किंवा हे पाहिजे, या गावात सत्कार झाला, घरचे खुश झाले. म्हणजे तुम्ही एका मुलगीने जर ऑप्ट आउट केले तर तिला मी तर म्हणेन त्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण मुलींसाठी आधीच एम पी एस सी करणं खूप अवघड आहे, त्यातनं तुम्ही ऑप्ट आउट केल्यामुळे खालची पण एक मुलगीच वरती येते आणि तिचं आयुष्य आयुष्य चेंज झाले. एका सपोर्टिंग हस्बंड की जर ती मुलगी अधिकारी समजा आत्ताच्या लिस्टमधून बाहेर पडली आणि एक वर्षानंतर वेटिंग लिस्टमधून आत आली, पण आत आल्यावर तिला कळतं की आपलं लग्न झालं आहे, जर तो हसबंड जर सपोर्टिंग नाही आहे, उपयोग काय ना, जर घरच्यांनी जॉब सोडायला लावला तर. पण तुम्ही ऑप्ट आउट केल्यामुळे एक आठवड्यात तिला पोस्ट मिळाली आणि लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल जे काय असेल, पण असा नवरा मिळाला की जो सपोर्टिंग आहे, कळलं का? म्हणजे हां, तर मग आणि हे बघा की यू लिटरली टर्न समवन्स लाईफ, तुम्ही तुम्ही ना हे केलं आहे, शेप केलं आहे एकाच्या लाईफला. तुम्हाला वाटते की तुम्ही काय फक्त ऑप्ट आउट केले, पण अशा गोष्टी नकळत घडल्या गेल्या आहेत आणि ह्या ना तुम्हाला पण माहीत नाहीत आणि कधीच कळणार नाहीत, कारण असं कोण बघते ना, मी ऑप्ट आउट केल्यामुळे खालचा कोण वरती आला आहे. पण आणि जी सेकंड लिस्टमध्ये आत आल्यात ना, आपण सांगतो तुम्ही ना सगळ्यात जास्त लकी आहे की तू वजेने ऑप्ट आउट केलं, ह्यांचं मन मोठं होतं आणि खूप मोठं मन लागतं, कारण नेगेटिव्हिटी कशी येते की मी या कष्टातनं गेलो तू पण गेलो पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जे अधिकारी आहे, तुम्ही जे ऑप्ट आउट केले, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय नाही आहे हातातली पोस्ट मिळालेलं सोडणं. आणि काय काय जण काय म्हणतील, एवढं काय, तसं पण चार पोस्ट आहेत, काय काय जण नाही रे सोडत, नाही सोडत. आता माझ्या लायब्ररीचे दे एक पोरग आहे, काही तर आहेत म्हणजे एरियात, आय गेस दोन दोन किंवा तीन पोस्ट आलेले आणि ऑप्ट आउट नाही केलं. आता आय डोंट नो की असेल काय ना काय तर रिझन, कारण प्रत्येकाला रिझन असतं, डायरेक्ट जजमेंटल होणं तर खूप चुकीचं आहे, नाही केलं काय तर असतील गोष्ट, पण नाही म्हणजे कसं तरी वाटतं बघून की असं वाटतं की यार असं कसं कोण करू शकते. ऑफकोर्स त्याचे पण काय ना काहीतरी हे असू शकतात मग. आणि भारी आहे आमच्या लायब्ररीत पण, इथं पण आहेत खूप जणं, काय काय हे आहेत सर आहेत, काय काय मॅडम आहेत, त्यांनी ऑप्ट आउट केलं आहे. आणि काय म्हणतो, मी कधी बोललो नाही त्यांच्याशी, पण एमन्स रिस्पेक्ट फॉर देम, एमन्स रिस्पेक्ट खूप मोठी गोष्ट आहे. हे बघा, तुमचे पाय धुवायला पाहिजे, खरं सांगतोय, तुमच्या ना सत्कार केले पाहिजे. सत्कार झाल्यानंतर ज्यांनी ना पोस्ट सोडल्या ना, त्या सगळ्यांचे सत्कार केले पाहिजेत, कारण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही काय केलं. आणि हे बघा, पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला पुण्य लागणार आहे. एका माणसाचं जीव वाचवल्यासारखं जसं लागतं ना, तर मग तसं तुम्हाला पुण्य लागणार आहे. आणि हे जर ना तुम्हाला अंदाज नाही आहे तुम्ही काय केले. आणि मला रिस्पेक्ट काय की यू चोज टू बी काइंड, सो यू हॅव माय रिस्पेक्ट. कारण आत्ताचं जसं क्रूर जग चाललं आहे, प्रत्येकजण स्वतःचा सेल्फिश विचार करायला लागला आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट पैशात मोजते, ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही स्वतःहून पुढे येऊन ऑप्ट आउट केलं, आय मीन्स रिस्पेक्ट. हां, तर मग तेच, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अँड यू आर अ विनर, म्हणजे तुम्ही क्लास टू अधिकारी आहे, तुम्ही क्लास थ्री अधिकारी आहे, हे ना काय एवढं मॅटर नाही करत, तुमचं मन मोठं आहे, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय नाही. सल्यूट.